या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो त्यांना शुभेच्छा देतो. एक जुलैला बीएमसीवरचा काढणार असं आज हे केलं, जाहीर केलेलं आहे. अजय ठाकरे त्याचं हे करणार आहेत, नेतृत्व करणार आहेत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध. बीएमसीचा मोर्चा असतो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध. दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं हे त्यांच्या तोंडी शोभत नाही. गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला, मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले याचा हिशोब कॅग आता विचारणार आहे. SIT डिक्लेअर झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, परंतु दिशाभूल होणार नाही. दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि यामध्ये उलटा चोर कोतवाल के डाट कोतवाल को डाटे असा विषय आहे. आमचं आम्हाला खुला किताब आहे. आणि जी कॅगच्या ताशेऱ्यांवर SIT लावलेली आहे ती निष्पक्षपातीपणे काम करेल. कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून कुठली चौकशी होणार नाही. निष्पक्षपातीपणे जे कॅगने ताशेरे ओढलेत त्याबाबतीमध्ये SIT चौकशी करेल. आणि या मुंबईकरांचा पैसा जो आहे, हा मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्याच तिजोरीमध्ये राहिला पाहिजे. तो कुणालाही इतर इकडे तिकडे वळवता येणार नाही. आणि म्हणून आज ही केविलवाणी धडपड आहे, चांगलं आहे. यामध्ये सगळं दूध का दूध पाणी का पाणी या चौकशीतून समोर येईल. काय म्हणाले? एका वर्षामध्ये आज आपण पाहिलं की या राज्यातले पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने थांबवलेले प्रकल्प, मेट्रोचे प्रकल्प, आरे कारशेडचे प्रकल्प, MTHL चा प्रकल्प जो सगळ्यात महत्त्वाचा गेम चेंजर आहे, समृद्धी महामार्गामध्ये घातलेला रोडा, तिथे घातलेले स्पीड ब्रेकर, मुंबई पुणे सीलिंग, या सगळी जी कामं आहेत, मुंबईतली मेट्रो जी आहे, Metro 2, Metro 7, Metro 3, ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. या सगळ्यामध्ये खो घातला होता तो आम्ही आल्या आल्या त्या आमच्या सरकारने, मी आणि देवेंद्र फडणवीसजींनी हे सगळे स्पीड ब्रेकर हटवले. जलयुक्त शिवार योजना, अरे शेतकऱ्यांसाठी जीवन मरणाचा विषय होता तो तुम्ही थांबवला. हे सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले. शेतकऱ्यांना आम्ही 6,000 रुपये वर्षाला केंद्र सरकारपणे देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर लेख लाडकी लखपती ही योजना आम्ही सुरू केली. ST मध्ये 50% सवलत दिली. आता खूप आहे, आता इथे सगळं सांगत नाही मी. म्हणजे हा बदल जो आहे, हा बदल घडलेला लोकांना दिसतोय. आणि म्हणूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते बेतालपणे काही बडबडतायत, बडबडू द्या. माझं एवढंच मत आहे, जे सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. हीच भूमिका सरकारची आहे. स्वाभिमानी दिवस, उठाव दिवस, क्रांती दिवस अनेक नावं दिलेली आहेत. कारण ही क्रांती आणि उठाव करायला देखील वाघाचं काळीज लागतं, हे मी काल म्हटलेलं आहे. त्यामुळे आज आपण चांगलं बोलूया. आणि 30 तारखेला आपला शिक्कामोर्तब झालेला आहे, तेव्हाही आपण चांगलं बोलूया. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. G20 याचं अध्यक्षपद आपल्याला देशाला मिळणं, त्याचे अध्यक्ष आदरणीय प्रधानमंत्री होणं ही आपल्या देशवासियांसाठी एक गौरव आणि अभिमानाची बाब आहे. हे कसं यांना कळणार? या देशाचं नाव जगभरामध्ये G20 माध्यमातून जातंय. आज आपल्या राज्यातले प्रोजेक्ट त्याला एक्सपोजर मिळतंय. आपण किती इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करतोय हे G20 इतर देशातले लोक येऊन पाहतायत, याची पोटदुखी. आणि G20 आपल्या देशाचं नाव जगात आज रोशन झालेलं आहे, हा आपला अभिमान आहे. केवळ नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ही G20 अध्यक्षपद मिळालं आहे,
हे पोटदुखी आहे आणि म्हणून या अशा प्रकारचे वक्तव्य करतात हा आपला अभिमान आहे। G20 चा कार्यक्रम आपल्या राज्यात होणं हा आपला गौरव आहे।